आजची ओबीसीच्या प्रमुख नेत्यांची बैठक महाराष्ट्रातील आयोजित केली होती. जो अध्यादेश काढला गेला त्यावर चर्चा करण्यासाठी, त्याचे दुष्परिणाम परिणाम भविष्यात ओबीसीवर किती होणार, काय होणार, आणि या निर्णयामुळे ओबीसीच्या समाजामध्ये जे एक उद्रेकाची आणि भीतीची भावना आहे, उद्रेकही आहे आणि भीती पण आहे, धास्तावलेला आहे ओबीसी की आमचं आता संरक्षण कसं करायचं, आम्ही आमच्या हक्काचं संरक्षण होईल की नाही, अशा पद्धतीची किंवा अशी भूमिका महाराष्ट्रातील ओबीसीच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी मांडली. ज्या जनतेच्या भावना आहेत ओबीसींच्या, तीच भावना ओबीसीच्या नेत्यांनी या ठिकाणी मांडली. आणि खरं तर हा अध्यादेश कशाच्या भरोशावर काढला गेला आणि ही सरकार मान तुटेपर्यंत का वाकलं हा खरा प्रश्न आहे. ज्यावेळेस मागासवर्गीय आयोगांच्याकडे 400 कोटी रुपये देऊन मराठा समाजाच्या संदर्भात मागासलेपणाचा सर्वे करून अहवाल मागितला होता, तो अहवाल अद्याप अप्राप्त आहे. शिंदे समितीच्या शिफारशी सुद्धा पूर्णतः प्राप्त नाही. हा निर्णय घेताना कॅबिनेट पुढे हा निर्णय झालेला नाही आणि कॅबिनेट पुढे न जाता या राज्यातील मंत्रिमंडळाची परवानगी न घेता हा जो काही जीआर काढला, हा जीआर सत्ताधाऱ्यांनी एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी काढला आणि श्रेयवादाची लढाई यामध्ये मला दिसून येत आहे. हा श्रेयवाद एका समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी हा श्रेयवाद होत आहे किंवा श्रेयवादाची लढाई लढली जात आहे का, हा खरा प्रश्न येतो. खरं तर मुख्यमंत्री यांनी शपथेची पूर्तता करण्यासाठी समस्त ओबीसी समाजाला पायाखाली तुडवण्याचा निर्णय घेतला का, त्याला खड्ड्यात पुरण्याचा निर्णय घेतला का, किंवा ओबीसी यांना कमकुवत आहे, कमजोर आहे, लढू शकत नाही, एकत्र नाही, त्यामुळे यांना काही केलं, कसंही यांना वागवलं, यांच्या हक्काचं काढून घेतलं तरी हे काही करू शकणार नाही, अशी भावना मुख्यमंत्र्यांची झाली असेल. म्हणून मला वाटतं की कॅबिनेटचा निर्णय न होता हा निर्णय त्यांनी घेतला. हे निर्णय घेत असताना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सगळे सोयरे हा शब्द त्या ठिकाणी वापरला. सगळे सोयरे वापरल्यामुळे कास्ट आणि व्हॅलिडिटी काढणं, ज्या व्हॅलिडिटीसाठी अटी होत्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी, त्या शिथिल केल्यामुळे आता या कॅटेगरीच्या लोकांमध्ये, त्यामध्ये एससी असेल, एसटी असेल किंवा ओबीसी असेल, कुणालाही सहज शिरकाव करता येईल अशा प्रकारची व्यवस्था या अधिसूचनेमध्ये आहे. सहज तो कास्ट सर्टिफिकेट मिळू शकेल, सहज कोणी व्हॅलिडिटी मिळवू शकेल आणि सहजपणे कुठल्याही कॅटेगरीमध्ये प्रवेश करू शकेल. याचाच अर्थ असा की या कॅटेगरीच्या लोकांच्या या लोकांच्या हक्काचं आरक्षण हे संपवण्याचा पहिली सुपारी किंवा पहिलं पाऊल शिंदे सरकारनी किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी टाकलेलं आहे. आणि म्हणूनच जर उद्या हे सगळे सोयरे आणि दिलेले किंवा सापडलेल्या नोंदी आणि सगळ्या सोयऱ्यांना देण्यात त्यांचा समावेश, यातून साधारणतः 1.5-2 कोटी लोकांना
ओबीसीचा आरक्षणामध्ये फायदा देण्याचा निर्णय या जीआरमध्ये झालेला आहे. आज हे जर 2 कोटी लोकांचा समावेश होत असेल तर मला वाटतं कॅटेगरीच्या एससी एसटी आणि ओबीसी आणि ओबीसीमध्ये नव्याने आलेली हे यांची संख्या साधारणतः 90% जाईल. आता 90% लोकांना 50% आरक्षणामध्ये ठेवायचं आणि ओबीसीमध्ये ओबीसीला विजयंतीला घेऊन जे 27% आरक्षण आहे त्यामध्ये हे 2.25 कोटी लोकांचा समावेश करायचा आणि त्यांना आरक्षणाची सोय करून द्यायची. हेच मुळात ओबीसीचं सर्वस्व हक्क संविधानिक हक्क हिरावणारा हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जी भूमिका वारंवार मुख्यमंत्र्यांनी मांडली की आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही, ओबीसीच्या वाट्याचं काढून घेणार नाही, जी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मांडली त्याच भूमिका ती बदलली, त्या भूमिकेवर ते ठाम राहिले नाहीत आणि ओबीसीच्याच वाट्यातून हे सर्व समावेशक भूमिका किंवा समावून घेण्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे. एकीकडे या सगळ्या संदर्भात ही भूमिका घेत असताना यांचे वेगवेगळे वक्तव्य पुढे येत आहे. एक तर नारायण राणेंची भूमिका घेतलेल्या सरकारविरोधी भूमिका आहे का हे त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसजी म्हणत आहेत की आम्ही वरिष्ठाकडे या भूमिकेच्या संदर्भात चर्चा करू. म्हणजे काय, त्यांची भूमिका जर वरिष्ठाकडे चर्चा करण्याची असेल म्हणजे हा अध्यादेश काढला त्यांना त्यांचा विरोध आहे का, या सरकारचं शिंदे फडणवीसांचं एकमत आहे काय की नाही आहे हेही कळायला मार्ग नाही. म्हणजे वेगवेगळ्या भूमिकेतून जी भूमिका आता कॉन्ट्रोवर्शियल दिसते. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की मराठा समाजावरचे जे गुन्हे झालेत ते आम्ही विड्रॉ करू, आम्ही काढून घेऊ, तर उपमुख्यमंत्री म्हणतात की ते आम्हाला सरसकट काढता येणार नाही. म्हणजेच या सरकारमध्ये दोघांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे आणि दोघांच्या श्रेयवादामुळे आमच्या ओबीसीचा बळी जातो आहे हे आता मला दिसायला लागलंय. याला जबाबदार म्हणून सरकार आहे की शिंदे आहेत की कॅबिनेट आहे याचा खुलासा कुठेही होताना दिसत नाही. जर हे शिंदेनी मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी घेतलेला निर्णय असेल तर या राज्यातील ओबीसीला त्यांनी विष देऊन मारून टाकावं. प्रत्येकाला त्यांच्या हातात एक विषाचा प्याला द्या आणि तुम्ही मराठ्याचा नेता व्हा, या राज्यातील ओबीसीला संपवून टाका, त्याला अधिकारापासून दूर ठेवा, वंचित ठेवा आणि तुम्ही मराठ्याचा नेता व्हा. पुन्हाही सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींना सर्व समाजाचं हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याची अपेक्षा असते, परंतु दुर्दैवानं ज्या पद्धतीनं मागील काही दिवसांमध्ये जी भूमिका मांडली गेली ती एका समाजाच्या हितासाठी मांडली गेली, मात्र इतरांच्या हिताचा विचार त्या ठिकाणी केला गेला नाही हे या आमच्या समाजाचं दुर्दैव आहे असं मी मानतो. आमचं दुर्दैवच आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमुळे ही जी गोंधळाची परिस्थिती आता जी काही निर्माण झाली या गोंधळातून मात्र आपण कुठे चाललो याचा विषय या ठिकाणी नक्की येतो आहे. म्हणजे मला पुन्हा दोन गोष्टी तुमच्या नक्कीपणे आणून दिले पाहिजेत की शुक्रे समितीचा अहवाल अजूनही आला नाही मागासवर्गीय समितीचा, तर मागासवर्गीय कोण हे सिद्ध कसं होणार. राहिला विषय ज्यांना नोंदी आहेत किंवा ज्यांना वंशावळीप्रमाणे नोंदी आहेत त्यांना देण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही, पण हे सगळे सोयरे म्हणून
जर एकाची दुसऱ्याशी दुसऱ्या समाजाशी लग्न केलं तिथेही त्यांना घुसवणार आणि सर्वांना मात्र त्यामध्ये घेऊन टाकण्याचा जो काही निर्णय झाला याला मात्र नक्की आमचा विरोध राहील. आणि म्हणून हे सगळी परिस्थिती पाहता जे काही आता 16 तारखेपर्यंत ज्या काही हरकती मागवायच्या आहेत मी आपल्या माध्यमातून ओबीसी समाज बांधवांना विशेष करून सुशिक्षित लोकांना डॉक्टर वकील प्राध्यापक हे शिक्षक जे काही या समाजातील या ओबीसीच्या फायद्यातून मोठी झालेली मंडळी आहे ओबीसीच्या भरोश्यावर मोठी झालेली मंडळी आहे ओबीसीच्या आरक्षणावर झालेल्या मंडळींना माझं आव्हान आहे की तुम्ही या संदर्भात 16 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये तुमची आक्षेप नोंदवा. ते आक्षेप नोंदवण्याची तारीख ही 16 फेब्रुवारी आहे असं आव्हान मी सगळ्यांना करतोय. करोडोच्या संख्येने असलेल्या ओबीसी बांधवांनी आपल्या पेनाचा उपयोग एक कागदाचा उपयोग स्वतःच्या संरक्षणासाठी आणि हक्कासाठी करावा नाहीतर रस्त्यावर भीक मागायची पाळी सगळ्यांना आल्याशिवाय राहणार नाही. कुणी जर कुणाचे लेकरं म्हणत असतील तर ही लेकरं महाराष्ट्राची आहेत कोणत्या एका समाजाची लेकरं असू शकत नाही. मी विधानसभेमध्ये सुद्धा या समाजाच्या व्यथा मांडताना ती परिस्थिती विशद केलेली आहे. त्या लेकरा कोणाच्या लेकरांच्या वर अन्याय होऊ नये अशी जर भूमिका असेल तर आमच्याही लेकरावर कुणीही अन्याय करू नये स्वतःच्या समाजाचं हित बघत असताना तो बघितलाच पाहिजे त्यांना तो अधिकार आहे. जसा त्यांना तो अधिकार आहे तसा तो अधिकार आम्हाला सुद्धा आमच्या समाजाचं संरक्षण करणं आणि हक्क साबित ठेवणं त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हा सुद्धा आमचाही अधिकार आहे. त्या अधिकारापोटी मी कोणाच्या विरोधापोटी बोलत नाही तर माझ्या समाजाच्या हक्कासाठी आणि अधिकारापोटी हे मी मानतो आहे आणि ही माझी भूमिका ही महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत जावी आणि माझं समाजाचं हक्काचं संरक्षण संविधानिक संरक्षण जे संविधानाने दिलेलं संरक्षण आहे त्याचं रक्षण व्हावं. हे जे कोणी काही असंविधानिक करत त्याला आमचा विरोध नाही पण आमच्या मात्र हक्काच्या वाट्याला जे काही असेल ते मात्र त्याला बाधा पोहोचता कामा नये अशी आमची भूमिका आहे आणि यासाठी आम्ही आता काही निर्णय घेतलेले आहेत. ते निर्णय असे आहेत की आम्ही आता 5 तारखेपासून आम्ही आमच्या संपूर्ण ओबीसी आणि बहुजनांच्या हक्काच्या संरक्षणासाठी सरकार म्हणून आता आमच्या पाठीमागे नाहीये. सरकारचा कुठलाही माणूस आमच्या पाठीमागे नाहीये. एक माणूस आपली भूमिका सरकारमध्ये बसून मांडतायत ते छगन भुजबळ मांडत आहे. त्या पलीकडे सरकारमधील कुणी ठोस भूमिका आणि आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीये. भुजबळांच्या भूमिकेच्या संदर्भात मी सांगितलं की मी त्यांना ती मांडलेली भूमिका जी आहे त्यांना माझं समर्थन आहे. मी समर्थन या संदर्भातलं स्पष्टपणे सांगतोय की ती आज ओबीसीची भूमिका जी मांडत आहेत ज्या पद्धतीनं मांडत आहेत ज्या पद्धतीनं ओबीसी समाजावर अन्याय होताना दिसतोय त्याला माझं समर्थन आहे आणि मी नक्की त्यांना समर्थन ओबीसी म्हणून देणार आहे. आणि आमच्यामध्ये कुठलेही वाद असण्याचं काही कारण नाही. ते वेगळेच पक्ष वेगळे आहेत पण ओबीसी म्हणून त्यांची भूमिका आणि माझी भूमिका एक आहे हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय. आणि म्हणूनच मी आम्ही 5 तारखेपासून 5 फरवरीपासून ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी पहिल्यांदा आमची जी शक्तीस्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसीचा समाज चैत्यभूमीपासून सुरुवात करून आम्ही फुले शाहू आंबेडकर ही जी आमची शक्तीस्थळ आहेत याच्या याबरोबरच पोरादेवी असेल चौंडी असेल भगवानगड असेल गोपीनाथगड असेल आणि जेजुरी असेल जिवा महाल छत्रपती शाहू महाराजांची समाधी असेल आणि जिवा महालांच्या समाधी स्थळ आहे जिवा महालांचा होता जिवा म्हणून वाचल्याशिवाय मरणार माहीत होतं तरी महाराजांचा जीव वाचवणारा हा बहुजन समाजातला जिवा याच्याही स्मृतीस्थळी गेलं पाहिजे शिवा काशिंदाच्या स्थळी गेलं पाहिजे. असे 5-6 दिवस आम्ही या स्थळी जाऊन स्फूर्ती आम्हाला द्या आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला हिंमत द्या ताकद द्या ही मागणी करण्यासाठी या बहुजनांच्या स्मृतीस्थळावर आम्ही जाणार आहोत. आणि हे इथून जाऊन आल्यानंतर यांची स्मृती
मिळण्यासाठी हे आमच्या संपूर्ण 500,000 गाळ्यांचा ताफा हा त्या त्या स्थळावर जाईल आणि शपथ घेऊन की आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही एक आहोत या शक्तीनिशी तो उभा राहील आणि 20 तारखेला आम्ही संभाजीनगरला विराट अशी ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी कुणाला दिलाय याचा विरोध म्हणून नाही आणि हे लक्षात घेतलं पाहिजे कोणी आणि आमच्या अंगावर कुणी येण्याचा विषय नाही आम्ही त्यांना सचेत करतो आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी तुम्हाला मिळवत असताना तुम्ही मिळवलात पण आता मात्र आमच्या हक्काच्या संरक्षणाची पाळी आली त्यासाठी संभाजीनगरला 20 तारखेला आम्ही सभेचं आयोजन केलेलं आहे आणि ही 20 तारखेला संभाजीनगरच्या सभेमध्ये भुजबळ साहेबांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रण देणार आहोत सर्व ओबीसी महाराष्ट्रातला त्या ठिकाणी एकत्र यावा एकत्र येऊन लढावा आपल्या हक्काचं संरक्षण करावं संविधानिक संरक्षण करावं ही त्यामागची भूमिका 20 तारखेमध्ये आम्ही मांडणार आहोत असं आहे की ओबीसी मध्ये मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पाहताय किती ओबीसी चेहरे आहेत आणि आहेत तर अनेक जण शेपूट घालून सत्तेची खुर्ची उभवत आहेत शेपूट घालून मुद्दाम शब्द वापरतो त्यांना सत्ता महत्वाची आहे ओबीसी आणि आपल्या समाज बांधवाचं हित महत्वाचं वाटत नाही म्हणून ते शेपूट घातले आहे कोणी लढतो आहे तो एकटा पडणारच कारण सत्ता आणि संघर्ष जर ज्यांना करायचा आहे तो समाजासाठी तर त्याला एकटे पाडत असतील तर हा समाज नक्कीच ओबीसी म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी जो लढेल त्याच्या पाठीशी उभा राहील नाही हे वेळेवरची बैठक ठरली आम्ही त्यांना निरोप मेसेज दिला काही कारणास्तव आले नसतील मी आता तायवाडे साहेब आमचेच नाहीत आम्ही त्यांना 2-3 त्यांचं कार्यक्रम ते हॉस्पिटलचं उद्घाटन वगैरे त्यामुळे त्यांनी ते आले नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत मी फोन केला पण ते फोन 2-3 नॉट रिचेबल होता कदाचित बाहेर असतील नॉट रिचेबल होता पण ते काही दूर नाहीत आमच्या मला पाठिंबा आम्ही लढाई ओबीसीची लढतो असं आहे की मला वाटत नाही मी आता भूमिका आजच मांडली आणि आजच एकाकी म्हणणं म्हणजे हे गैर होईल आणि मी परत एकदा सांगतोय तुम्ही अर्धवट दाखवू नका आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला अजिबात विरोध केलेला नाही सरकारने भूमिका जी मांडली वारंवार ओबीसीच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम केलं ओबीसीच्या कोट्यातून देणार नाही ओबीसीच्या वाट्यातून देणार नाही ओबीसीला धक्का लागू देणार नाही अरे धक्का नाही म्हणजे तुम्ही तर कुठे फेकून दिलं आम्हाला आता काय परिस्थिती निर्माण करून देली आणि आज काय झालं दुःखानं काय सांगावं लागतं ठीक आहे मिळालं पण ढोल कुठे वाजवत आहे ओबीसीच्या घरापुढे काय ढोल वाजवत आहे तुम्ही गुन्हा गोविंदांना राहणारा हा समाज अनेक वर्ष एकत्र राहणारा समाज हा एकमेकाचा वैरी का करताय तुम्ही वैरी म्हणून बघत आहे काय म्हणजे गावाला तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे काय गावं अशांत करायची आहेत का तुम्हाला या पद्धतीनं वागणं बरोबर आहे का हे सुद्धा चुकीचं आहे अनेक गावातून आम्हाला रिपोर्ट मिळाले तो छोटासा समाज आपला संरक्षणासाठी हक्कासाठी त्या गावात राहत असेल तर 5-25 लोकांच्या घरापुढे ढोल वाजवणं गुलाल उधळा तुम्ही आपल्या घरापुढे उधळा ना पण ओबीसींच्या घरापुढे जाऊन गुलाल उधळणं हे चुकीचं आहे म्हणून माझी मोठा बंधू म्हणून मराठा समाजाला विनंती की तुम्ही या पद्धतीच्या कृत्याला समर्थन करू नका हे चुकीचं होत आहे कोण मला काही त्याबद्दल बोलायचं नाही राजीनामा कोणाकडे दिला याबाबत अजूनही स्पष्टता नाही आहे त्याच्यामुळे असं दिसतं की ओबीसी समाजामध्ये हा संशय मात्र कायम आहे सरकारमध्ये आहे
परंतु सरकारमध्ये असतानाही ते सरकारवर दबाव का टाकत नाही आणि असे निर्णय होत असताना त्यांना माहित का नाही काही त्यांच्या मार्फतचा संशय अधिकारी उत्पन्न अरे आता दोन थोडासा ते काय म्हणणार थोडी शस्त्र आहेत त्यांच्याकडे ते शस्त्रच काढून घेण्यासाठी लागलेत का तुम्ही ठीक आहे लढाई लढतो ना माणूस काही शस्त्र आहेत चिल्लर थोडे थोडे त्यांच्याकडे ना भाला आहे ना पिस्तोल आहे ना बंदूक आहे आता काय ते चाकू वगैरे असेल छोटासा तर तेही काढून घ्या म्हणजे निशस्त्र करता काय त्यांना म्हणजे जे काही मंत्रिमंडळाचे छोटीशी छोटासा सपोर्ट आहे तेही काढून म्हणजे तुम्ही आम्ही रस्त्यावरच लढलो पाहिजेत आणि बाकी सत्तेत राहून मस्ती मारत लढले पाहिजेत नाही नाही मला नाही वाटत की कोणी राजीनामा द्यावा मला मी राजीनाम्याच्या विरोधात आहे बघा ज्याला जिथे लढायचं आहे तिथे लढलं पाहिजे भूमिका स्पष्ट मांडली पाहिजेत काढायचं असेल तर काढून टाकतील बहुमताच्या भरोशावर ज्यांना तो त्यांचा अधिकार आहे ठेवायचा की नाही पण तुम्ही त्यांनीच राजीनामा द्यावा हे काय आहे मग आम्ही मागतो मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आमच्या ओबीसीचा सत्यानाश केला म्हणून देणार आहेत का उद्या विचारा त्यांना आम्ही मागणी करतो सगळे आमच्या पुढे नारायण राणे यांच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल कारण आता ते म्हणतात की मराठा आणि कुणबी हे एकत्र नाही आहेत वेगवेगळे आता यापूर्वी त्यांनी म्हटलं होतं त्यांच्या अध्यक्षतेमध्ये जी समिती नेमली होती त्यांनी रिपोर्ट दिला होता की लोक एकत्र दावा केला होता त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल काय हायकोर्ट आपल्या सगळ्याला माहित आहे सर्वोच्च न्यायालयात काय झालं हायकोर्टात काय झालं आणि काही जणांची भूमिका सत्याला धरून आहे काही जणांची भूमिका ही सोयीनी आहे ती आता सत्य आहे की सोयीची आहे मला वाटतं राणेसाहेब सांगू शकतील नाही मला मला एवढंच की आम्ही सत्ताधाऱ्यांनी एका बाजूला ओबीसी आणि दुसऱ्या बाजूला मराठा जुंपून आपली शेती करून घेऊ नये म्हणजे झालं आमच्या घरावर नांगर फिरवून स्वतःची शेती नांगरून घेण्यासाठी एकानी ओबीसीला एका बाजूला जुंपायचं आणि दुसऱ्या बाजूला मराठ्याला एकानी जुंपायचं आणि आमचा वापर करायचा आणि पीक मात्र त्यांनी खायचा आणि शेतातले बैल बनून आम्ही राबायचं ही जर त्यांची भूमिका असेल ती एक उघडी पडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही उघड पाडल्याशिवाय राहणार हा सर्वे सर्वे हा प्रचंड तेढ निर्माण होत आहे आणि चुकीची माहिती गोळा केली जात आहे आमच्याकडे जी माहिती येत आहे ज्यांच्या घरं तीन मजली घरं आहेत तो सुद्धा म्हणतो घर नाही ज्यांच्याकडे दोन फोर व्हीलर आहेत तो सुद्धा म्हणतो माझ्याकडे गाडी नाही ज्यांच्या घरात नोकऱ्या आहेत तो म्हणतो माझ्याकडे नोकरी नाही ज्यांच्या घरी संडास आहेत तो म्हणतो माझ्या घरी संडास नाही ही सगळी माहिती खोटी माहिती भरली जात आहे आणि त्यामध्ये खरं म्हणजे खोटी माहिती देणाऱ्यावर कारवाईची त्यामध्ये कुठलंही प्रावधान नाही किंवा व्यवस्था नाही त्यामध्ये कुठे अटी किंवा शर्ती घातल्या नाहीत त्यामुळं ती जर आपण करू शकलो की खोटी माहिती भरणाऱ्यावर FIR दाखल केला जाईल तर मग मात्र खोटी माहिती लोक देणार नाही पण आता सरसकट अनेक लोकांच्याकडून खोटी माहिती भरली जात आहे अशा तक्रारी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत हा कुलकर्णी मी आता मी भाऊ तेच मानलं आता त्यांच्या भूमिकेला माझं समर्थन आहे म्हणजे काय नाही त्यांचा अभ्यास वेगळा आहे आमचा अभ्यास वेगळा आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेला
आम्ही आत्ता तरी समर्थन नाही आणि ती परिस्थिती आत्ताची नाही, आत्ताची एवढीच परिस्थिती आहे पुढे की जे काही ओबीसीचा आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा आत्ताचा काढलेला जो काही जीआरआय अधिसूचना आहे त्यामधून ओबीसींच्यावर जो आत्ता मोठा एक आघात झालेला आहे त्यावरची आत्ताची परिस्थितीवर आम्ही बोलत आहोत। आम्ही कमजोरच आहोत, आमच्याकडे ना लढण्याचे शस्त्र आहेत, ना साखर कारखाने आहेत आमच्याकडे, ना आमच्याकडे पैसा आहे, ना आमच्याकडे संस्था आहेत, ना आम्ही उद्योगपती आहोत, आम्ही भिकारी आहोत आणि सरकार आमच्याकडे नाहीत, ना आमचा उपमुख्यमंत्री आहे, ना आमचा मुख्यमंत्री आहे, आमचे दोन चार मंत्री आहेत ते शेपूट घालून बसले आहेत सत्तेसाठी, त्यामुळे आम्ही कमजोर झालो आहोत। त्यामुळे फायदा घेतात तर फायदा घ्या तुम्ही, ओबीसी ज्या दिवशी पेटून उठेल माणूस शांत असतो तोपर्यंत शांत आहे, त्या दिवशी मात्र तुमची सत्ता उलथून टाकेल। अरे काय वैयक्तिक माझा मित्र आहे तो, तो काय नेता आहे काय किरण सामंत, म्हणजे प्रत्येक गोष्ट चॅनेलवाले चालवत आहे, आता कमाल आहे बाबा, ह्याला काय कोणी भेटायला, आता ते पुढचं ऑफिस त्यांचा, मी आहे का विचारलंय, मला म्हटलं आहे चहा प्यायला येऊ का, म्हणलं या। आता हे काही काय आम्ही एकमेकाचे कालर पकडले हो, काय एकमेकाला ठोसे मारले का विरोध आहे, आणि तो कुठले मंत्री आहे ना संत्री आहे, खरं तर आले कोणीतरी येतात, आता काही संबंध इतक्या वर्षाचे आहेत, ह्याला काय फटकन तुम्ही चॅनल चालवून टाकताय, ब्रेकिंग न्यूज हिंदी कोणाला मी हा यार विषयांतर कशाला करताय, माझा ओबीसीचा एवढा महत्वाचा विषय, आमचे कपडे काढले जात आहेत, बनियान आता काढून झाली, महाराष्ट्र आता आमचे सत्ताधारी आमची अंडरवेअर काढून टाका, मला नागडे करा, हे चॅनल पुढे बोलतो ही परिस्थिती आता आमची झाली, कोण काय किराणा खानन मारण आम्हाला काय देणं, नको दे गोष्टी नको, हात जोडतो तुम्हाला आमच्या वेता मांडा, पहिले फार वाईट आहे आमची अवस्था, तुम्हाला सांगतो दादा फार फार म्हणजे छोटा माणूस माझा कधी सरपंचच होणार नाही, कडा पंचायत समितीमध्ये जाईल, ला जिल्हा परिषदेमध्ये जाईल, मग ह्याला कोण द्यायला, यांचं संरक्षण कोण करेल, हा गरीब माणसाचं कोण करेल, आमच्या जरी व्यथा समजा तुम्ही, तुम्हाला सगळ्या चॅनलवाल्यांना हात जोडून विनंती आमची, तर किरण मिरण येणार जाणार एक काय विषय येतो, हिंदी त्याच्यावर मी उद्या पत्रकार परिषद घेतो बच्चू कडू, हा जी नाही, देखिए ये जो अध्यादेश निकला आहे ये अध्यादेश से ओबीसी समाज में बहुत ही असुरक्षितता और डरावनी परिस्थिति है, ओबीसी समाज घबरा चुका है कि इसमें कोई भी सरकार से स्पष्ट रूप से बोला नहीं जा रहा है। एक तरफ यह निर्णय होने के बाद में उपमुख्यमंत्री फडणवीस जी कहते हैं कि हम लोग वरिष्ठ से चर्चा करेंगे, ये जो अध्यादेश निकला है, जो अध्यादेश निकाला गया है ये कैबिनेट की इसकी परमिशन नहीं है, ना कैबिनेट में कोई डिस्कशन हुआ है, अगर मंत्रिमंडल का मंत्रिमंडल की सम्मति नहीं है तो अध्यादेश कैसे निकाला जा सकता है, तो इसका मतलब यह है कि ये इस राज्य के मुख्यमंत्री को मराठा समाज का मसीहा होना था इसलिए जीआर निकाला, तो फिर इन्होंने ओबीसी के बारे में क्या सोचा था, ओबीसी ये जीआर निकालते वक्त ओबीसी को के ऊपर अन्याय होगा या ओबीसी के हक का छीना जाएगा, इस बारे में कम से कम चर्चा तो होनी चाहिए थी, वो भी नहीं हुई, और ये जीआर निकालने के बाद ओबीसी का जो संवैधानिक हक है वो उसके ऊपर बहुत एक बड़ी बड़ा उसको मिटाने का प्रयास हुआ है, इसीलिए आज सब ओबीसी के नेताओं की बैठक हमने आयोजित की और 5 तारीख से हम लोग चैत्यभूमि से लेकर जो बाबा साहब अम्बेडकर ने हमें आरक्षण का अधिकार प्राप्त किया दिया था उनके चैत्यभूमि से समाधि से जाकर हम लोग हमारे बहुजन समाज के जितने भी शक्ति स्थल है वहां पर जाके हम सरकार तो हमारा संरक्षण नहीं कर सकता है तो वो शक्ति स्थल पर जाकर हमें शक्ति दो
हमारे हक का रक्षण करने के लिए ये इसीलिए उनके वो स्थान पर हम जाने वाले हैं। और सब स्थान घूमने के बाद जहां से मैंने कहा था कि हम लोग छत्रपति शाहू महाराज के पास महाराज की समाधि में जाएंगे, हम लोग जीवामाला पे जाएंगे, हम लोग पोहरा देवी जाएंगे, भगवानगढ़ जाएंगे, गोपीनाथगढ़ जाएंगे और चौंडी जाएंगे, ये सब खंडोबा जाएंगे, ये समाधि ये सभी स्थलों पर जाकर स्मृति स्थलों पर जाकर हम लोग उनके आशीर्वाद लेकर 20 तारीख को एक भव्य रैली बड़ी रैली 20 तारीख को संभाजी नगर में हमने रखा है और आयोजित किया है। सब लोगों का कहना है कि ये बड़ी रैली वहां पे होनी चाहिए और हमारा हक के संरक्षण के लिए हम किसी के खिलाफ में नहीं। फिर से मैं महाराष्ट्र के हमारे बड़े भाई को बताना चाहता हूं, हम अपने हक के लिए लड़ रहे, तुमने अपने हक के लिए लड़ा है, अब हम अपने हक के लिए लड़ाई लड़ रहे, तो इसमें कोई किसी का नुकसान होने का सवाल नहीं, हमारा नुकसान हुआ है। तो मैं ये कहता हूं कि हम सब लोग इस सभा में रहने वाले, मैं भुजबल साहब को भी विनंती करने वाला हूं कि आप भी संभाजी नगर की सभा में आइए, उनके उन्होंने जो भूमिका रखी उनको भी मैं समर्थन दिया है, क्योंकि ओबीसी के हित के लिए और उसकी लड़ाई के लिए अगर संरक्षण के लिए विशेष रूप से जो आगे आते हैं लड़ाई में तो उनके साथ में हम लोग खड़े रहेंगे, ये हमारा काम है। नहीं देखिए चेहरा और नेतृत्व की बात नहीं, अपने हक की लड़ाई की बात है और वो भी नेता है, वो अगर लड़ते हैं तो वो भी बड़ा काम उनके हाथ से हो रहा है। और रहा सवाल हमारे आपस में नेतृत्व कौन बड़ा है कौन छोटा है, हम इसके लिए नहीं लड़ रहे, हम लोग अपना नेतृत्व बड़ा करने के लिए नहीं लड़ रहे, हम लोग ओबीसी के हक का संरक्षण करने के लिए लड़ रहे, ये पहले मैं बताना चाहता हूँ। कोण काय म्हटलंय मला त्या संदर्भात बोलायचं नाही। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।